Press the bell icon on the YouTube app and never miss another update. हाय स्टुडंट्स वेलकम टू यश अकॅडमी कराड इन द प्रिव्हियस व्हिडिओ वी हॅव सीन दे आयुपीएससी क्लेचर सिस्टीम युजड फॉर नेमिंग ऑफ ऑरगॅनिक कंपाऊंड पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आयुपीएससी नॉमेंक्लेचर सिस्टीम जी वापरामध्ये आलेली आहे ती कशा पद्धतीनं वापरायची त्या अनुषंगानं थोडी चर्चा झालेली आहे इन धिस व्हिडिओ आय एम गोईंग टू टेच यू दे रुल्स युजड फॉर नेमिंग ऑर्गॅनिक स्ट्रक्चर और ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे दिलेल्या एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला आयुपीएसी नेम कसं द्यायचं त्याची नियमावली जी आहे त्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत माझी खात्री आहे की पाठीमागचा व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडलेला असणार आहे यावर आणखीन एक दोन ते तीन व्हिडिओज निघतील की ज्यामध्ये पूर्ण स्पष्टता क्लॅरिटी असणारे आहे म्हणजे हे व्हिडिओज आयुपीएससी नॉमिक्लेचरचे पाहिल्यानंतर पुढे तुम्हाला कधीही अडचण येणार नाही इतके क्लिअर कन्सेप्ट याच्यामध्ये झालेले असणारे आहेत What is तर आपण सुरू करूया तत्पूर्वी पाठीमाग जो थोडासा पार्ट झालेला आहे तोच थोडासा रिव्हिजन स्वरूपामध्ये घेऊया आणि मग आयुपीएससी नॉम रूल्स रूल्सचा आपण विचार करूया इथं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाठीमाग सांगितलं होतं की आयुपीएससी नॉम मध्ये व्हॉट इज इम्पॉर्टंट तर रूट वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट गिव्ह द रूट नेम म्हणजे रूट नेम जे असणार आहे मूळ नाव असेल किंवा मूळ शब्द हा यातला तो खूप महत्वाचा असणारा आहे त्यामुळं रूट नेम तुम्हाला माहीत असणं आवश्यक असणार किंवा रूट वर्ड त्या अगोदर प्रेफिक्स हा लागतो आणि त्यानंतर सफिक्स प्रेफिक्स आर ऑफ टू टाइप्स प्रायमरी अँड सेकंडरी सफिक्सच्या बाबतीमध्ये पण दे आर ऑफ टू टाइप्स प्रायमरी अँड सेकंडरी <coughs> तर रूट वर्ड व्हॉट इट रिप्रेझेंट तर इट रिप्रेझेंट द नंबर ऑफ कार्बन ऍटम्स प्रेझेंट इन द सिलेक्टेड चेन चेन म्हणजे जी चेन तुम्ही निवडणार आहात त्या चेन मधल्या कार्बनची संख्या इथं सगळ्यात गोष्ट महत्वाची आहे की टोटल नंबर ऑफ कार्बन ऍटम्स नाही आहेत तर जी चेन तुम्ही निवडणार आहात त्या चेन मधल्या एकूण कार्बनची संख्या सांगितली जाते हा रूट वर्ड मधला महत्वाचा भाग असणार -E, आहे प्राइमरी सफिक्स आपण पाहिलं जो इट रिप्रेझेंट द सॅच्युरेशन दॅट इज ए अनसॅच्युरेशन इन पॅरेंट चेन ऑर हायड्रोकार्बन म्हणजे इथं एनी सिंगल बॉन्ड असेल कार्बन कार्बन तर एनी डबल बॉन्ड असेल ई ट्रिपल बॉन्ड असेल तर वाय एन ई अशा पद्धतीनं ही फक्त सफिक्सेस म्हणूनच वापरामध्ये येणारी आहेत त्यानंतर सेकंडरी सफिक्स इट रिप्रेझेंट द मेन फंक्शनल ग्रुप प्रेझेंट इन द बेन चेन ऑर सिलेक्टेड चेन ऑर पॅरेंट चेन नाव प्रायम इथं ही फंक्शनल ग्रुप जी असणार आहे ती सगळी पुढे येणारी आहेत त्यानंतर प्रायमरी प्रेफिक्स जे असणार आहे ते पर्टिक्युलरली युजड इन सायक्लिक कंपाऊंड सायक्लो प्रेफिक्स हा यामध्ये वापरला जातो सेकंडरी प्रेफिक्स इट रिप्रेझेंट द ब्रांचेस ऑर द सबस्टी ट्वेंट्स कोणते आहेत याचाही उल्लेख पाठीमागच्या मध्ये किंवा व्हिडिओमध्ये झालेला आहे आता इथं आणखीन ऍडिशनल सायक्लो कम्पाऊंड मध्ये जे नीट आणि जेई परीक्षांना आवश्यक असणार आहे स्पायरो कंपाऊंड आणि बाय सायक्लो ऑर्गॅनिक कंपाऊंड हे याचा एक स्वतंत्र व्हिडिओ सायक्लो प्रेफिक्स वापरून जे क्लेचर असणार आहे त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ हा निश्चित तयार केला जाईल की ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही दिलेल्या सायक्लिक स्पायरो किंवा बायसायक्लो कंपाऊंडचं नाव लिहिताना अडचण येणार नाही ना आता आपणाला इथं जे आवश्यक आहे तेवढंच ठेवूया आणि इथं एक एक पार्ट एक लक्षात घ्या सेकंडरी प्रेफिक्स त्यानंतर रूट वर्ड आणि प्रायमरी सफिक्स एवढाच आपण आज विचार करणार आहोत एवढ्याचेच रुल्स आपण विचारात घेणार आहोत त्यामुळे बाकीच्या गोष्टी इथून आपण उडवून टाकूया यांची गरज आता नाही पुढच्या वेळेस ते असणारी आहे म्हणजे इथं फक्त तुम्हाला सेकंडरी प्रेफिक्स जो रूट वर्डला जोडायचा आहे आणि त्यानंतर प्रायमरी सेकंडरी प्रेफिक्स जो रूट वर्डला जोडायचा आहे आणि प्रायमरी सफिक्स जो त्यानंतर येणारा आहे या या पर्टिक्युलरली एवढ्या बाबतीमध्येच आपण आज अभ्यास करणार आहोत नाऊ सेकंडरी प्रेफिक्स इट रिप्रेझेंट द सबस्टिट्युएंट आर ब्रांचेस हे कोणते सबस्टिट्युएंट्स किंवा ब्रांचेस आहेत की जे आयुपीएसलेचर सिस्टीम मध्ये फक्त आणि फक्त ऍज अ टू रिमेंबर दिस पार्ट प्रेफिक्सेस म्हणून कोणती वापरली जाणारी आहेत सफेक्सेस म्हणून कोणती असणारी आहेत प्रेफिक्स आणि सफिक्स म्हणून कोणती असणारे आहेत या प्रत्येकाचे पार्ट आपण करणार आहोत की जेणेकरून तुम्हाला मध्ये कुठेही गोंधळ होणार नाही ना uh, सेकंडरी प्रेफिक्स इट रिप्रेझेंट्स मग आता ती कोणती आहेत आपल्याला माहित आहे एक्स डॅश एक्स त्याला हॅलो हा प्रेफिक्स वापरला जातो मग एक्स म्हणजे काय सीएल असेल तर क्लोरो बी आर असेल तर ब्रोमो आय असेल तर आयडो अशा पद्धतीने असणार आहे त्यानंतर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले फॉर्मेशन ऑफ स्ट्रेट चेन अल्काइल ग्रुप एज वेल एज अ ब्रांच चेन अल्काइल ग्रुप त्याचा वापरही आपण थोडाफार केलेला आहे आर म्हणजे अल्काइल ग्रुप असणार आहे डॅश सी एस थ्री मिथाईल म्हणजे ए रिप्लेस बाय वायल मिथाईल सी टू एच फायू इथाईल सी थ्री एच सेवन प्रोफाईल या पद्धतीनं की अल्काइल ग्रुप जे असणारे आहेत ते ब्रांच किंवा सबस्टिट्युएंट म्हणून वापरामध्ये आहेत त्यामुळे ती दे आर यड एज अ प्रेफेक्सेस त्यानंतर ओ आर ओ आर ग्रुप इज नोन एज अल्कॉक्सिक ग्रुप हा प्रेफिक्स म्हणून वापरला जातो म्हणजे जा दिलेल्या ऑर्गॅनिक मध्ये जर ओ आर असेल अल्काइल ग्रुप असेल हॅलो ग्रुप असेल तर दे आर युज एज अ प्रेफिक्स म्हणजे ते प्रेफिक्स म्हणून वापरामध्ये आहेत म्हणजे ती नाव रूट नेमच्या अगोदर येणं अपेक्षित असणार आहे ओ सी एस थ्री आरच्या ठिकाणी सीएस थ्री लिहिलं तर मिथॉक्सी तयार होतं पहा म्हणजे कार्बन एक आहे त्यामुळं मिथेन आणि ऑक्सिजन जोडलाय त्यामुळं रिप्लेस बाय ओ एक्स वाय सो ओ सी एस थ्री इज अ नेम्ड ऍज अ मिथॉक्सी मग ओ सी टू एच फाईव्ह असेल तर कार्बनची संख्या यामध्ये दोन आहे इथेन पण ऑक्सिजन जोडलाय त्यामुळे रिप्लेस बाय ऑक्सी सो ओ सी टू एच इज नोन ॲज अ इथॉक्सी आणि आणखीन एक महत्वाचा फंक्शनल ग्रुप आहे की जो म्हणजे हॅलो हा फंक्शन ग्रुप आहे ओ आर हा फंक्शन ग्रुप आहे एन ओ टू नायट्रो दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये इफ गिवन स्ट्रक्चर कंटेन एन ओ टू ग्रुप इट इज युज ऍज अ प्रेफिक्स किंवा नेमड ऍज अ प्रेफिक्स तो प्रेफिक्स म्हणून वापरायचा आहे तो सफिक्स म्हणून कधीही येणार नाही हे।, हे सेकंडरी प्रेफिक्स रूट नेमच्या अगोदर जे जोडणारे आहेत ते हे सगळे आपल्याला विचारात घ्यायचं आहे आज या सगळ्यांच्यावर नॉमिनक्लेचर

सिलेक्टेड चेन और पॅरेंट चेन कंटेन वन कार्बन देन रूट नेम जे असणार आहे ते मीथ आणि पुढे सिंगल बॉन्ड असेल तर डबल बॉन्ड इथं येणारच नाही टू कार्बन जे असणार दोन कार्बन असतील तर इथ तीन कार्बन प्रोप चार कार्बन ब्यूट पाच कार्बन पेंट सहा कार्बन इफ सिक्स कार्बन हेग सेवन कार्बन आयटम जर असतील तर हेप्ट एट कार्बन ऑक्टे ओ सी टी नाईन कार्बन नोन आणि टेन कार्बन डी डी एसी इथपर्यंत दहा ते बारा कार्बन ऍटम्स पर्यंत तुम्हाला माहिती असावी त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे अशी आवश्यकता यामध्ये नाही म्हणजे रूट नेम जे असणारे आहेत ते हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे जे चार कार्बन ऍटम आहेत आणि दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये सगळीकडे सिंगल बॉन्ड असेल तर ब्यूट आणि पुढे ये येईल परंतु एक डबल बॉन्ड असेल तर तिथं इन इल आणि त्या डबल बॉन्ड पोझिशन तुम्हाला इंडिकेट करावी लागेल हा पुढे येणारा सगळा भाग असणारा आहे तत्पूर्वी ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअरच माहीत असायला पाहिजेत नाव प्रायमरी सफिक्स जे रूट नेम नंतर जोडून येणार आहे ते इट रिप्रेझेंट सॅच्युरेशन और अनसॅच्युरेशन इन पॅरेंट हायड्रोकार्बन ऑर पॅरेंट चेन ऑर मेन चेन फंक्शन ग्रुप सफिक्स नेम असणार आहेत हे फक्त आणि फक्त सफिक्स नेम म्हणूनच वापरले जाणारी आहेत कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड एन इ कार्बन कार्बन डबल बॉन्ड एनी रिप्लेस बाय बायन इफ स्ट्रक्चर कंटेन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड बाय वाय ए या पद्धतीनं ते असणार आहे म्हणजे सेकंडरी प्रेफिक्स असेल रूट नेम असेल आणि प्रायमरी सफिक्स हे सगळे आज वापरून आपल्याला आयुपीसी नेम दिलेल्या स्ट्रक्चरला दिलेल्या स्ट्रक्चरचं सांगायचं आहे एस सी नेम्स हे पा हे सगळं जोडायचं आहे आपल्याला सेकंडरी प्रेफिक्स म्हणजे काय आहेत कोणते आहेत हे पाहिलंय रूट नेम आपण अभ्यासलेला आहे प्रायमरी सफिक्स कोणते आहेत ई एनी, ई एनी, वाय या सगळ्यांचा विचार करून आपण आत्ता सेकंडरी प्रेफिक्स म्हणजे सबसिक्वेंट्स या पद्धतीने आपण आता नाव द्यायला सुरुवात करूया आणि रुल्स कसे अप्लाय करायचे ठराविकच आहेत पण ते लक्षात ठेवा आणि आपण आता अभ्यास करूया सपोज दिस इज द कार्बन चेन तुम्हाला दिलेली आहे या दिलेल्या कार्बन चेन मधून यु हॅव टू सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स हॅविंग मॅक्झिमम ऑफ ब्रांचेस किंवा विच कंटेन मॅक्झिमम सबस्टिट्युएंट्स समटाइम्स फंक्शनल ग्रुप सुद्धा म्हणजे ते निवडताना तो फंक्शनल ग्रुप येणं देखील गरजेचं असणार आहे म्हणजे इथं कार्बनची अशी चेन तुम्हाला दिलेली आहे तर ह्या मध्ये जास्तीत जास्त कार्बन ॲटम्स आणि सलग ती लाँग चेन असायला पाहिजे की ज्यामध्ये मॅक्झिमम ब्रांचेस तुम्हाला पाहायला मिळतील इथं आपण बघूया आता एक दोन तीन चार पाच सहा सात वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन म्हणजे इथं मॅक्झिमम आपण विचार जर केला तर द गिवन कार्बन चेन कंटेंट सेवन कार्बन ऍटम पण आता आपल्याला नियम असा आहे की ती चेन निवडत असताना ब्रांचेसची संख्या जास्ती जास्त यावी ही अपेक्षा असणारी आहे जर आपण अशी चेन निवडली वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन तर त्यामध्ये ही निवडलेली चेन झाली दिस सिलेक्टेड चेन इज नोन ॲज अ मेन चेन पॅरेंट चेन आणि एक कार्बन हा सबस्टिट्युएंट असणार आहे आणि इथं हा एक सबस्टिट्युएंट म्हणून असणार आहे किंवा ब्रांच म्हणून असणार आहे म्हणजे निवडलेली चेन एक आणि यामध्ये ब्रांचेस फक्त दोन किंवा सबस्टिट्युएंट दोन आहेत किंवा आपण वेगळ्याही पद्धतीनं निवडू शकतो या पद्धतीनं निवडलं तर द सिलेक्टेड चेन कंटेंट सेवन कार्बन ऍटम्स परंतु या निवडलेल्या चेन मध्ये हा एक सबस्टिट्युएंट आहे हा एक सबस्टिट्युएंट आहे त्यानंतर हा एक म्हणजे इन ऑल देर आर थ्री सबस्टिट्युएंट म्हणजे यामध्ये ही चेन आपण निवडणं गरजेचं असणार आहे किंवा ही निवडलेली चेन ही योग्य पद्धतीची असणारी आहे हे माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे सिलेक्ट द लाँगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ऍटम्स हॅविंग मॅक्झिमम नंबर ऑफ ब्रांचेस ऑर सबस्टिट्युएट त्यामुळं दिस इज द करेक्ट ही करेक्ट असणार नाही म्हणजे कशी तुम्हाला चेन दिली असेल तर मॅक्झिमम कार्बन ॲटम्स कसे येतील आणि मॅक्झिमम ब्रांचेस अ, जास्तीत जास्त कसे येतील याचा विचार करणं गरजेचं आहे इथं पाहता ही पुन्हा एक चैन तुम्हाला दिलेली आहे आता जे चैन तुम्ही निवडणार आहात हे समजा चैन निवडले आपण तर त्या निवडलेल्या चैन मधून काउंट द नंबर ऑफ कार्बन ऍटम्स इन द पॅरेंट चेन जी चैन निवडली असेल सिलेक्ट केली असेल त्या मधल्या एकूण कार्बनची निवडलेल्या चैन मधल्या कार्बनची कार्बन संख्या मोजा इट गिव्हज द रूट नेम म्हण नंबर ऑफ कार्बन ऍटम्स करस्पॉन्ड्स टू द रूट नेम म्हणजे इथं आपण विचार करू वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेव्हन सो सिलेक्टेड चेन ऑर मेन चेन ऑर पॅरेंट चेन कंटेन सेवन कार्बन ॲटम्स आणि त्यामुळं हेप्ट हे त्याचं रूट नेम असणार आहे सात कार्बन आहेत म्हणून हेप्ट या पद्धतीनं ते असणार आहे पुढचा रूल काय सांगतोय आता आपणाला जी चेन निवडलेली असणारी आहे पॅरेंट चेन इज देन फ्रॉम एंड टू द अदर एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडं मग राईट टू लेफ्ट असेल किंवा लेफ्ट टू राईट असेल यु हॅव टू इंडिकेट द पोझिशन ऑफ सब्सिट्वेंट्स अँड इज ऑलवेज इंडिकेटेड बाय द लोएस्ट पॉसिबल नंबर म्हणजे जी चे, चेन ही समजा तुम्हाला चेन दिलेली आहे ही असेल किंवा ही असेल ही चेन तुम्हाला दिलेली आहे ही चेन आपण निवडलेली आहे दिस इज कॉल्ड मेन चेन या मेन चेन ला आपल्याला आता नंबरिंग करायचा आहे एकूण ची संख्या आपण मोजली आता याला नंबरिंग आपल्याला करायचं आहे तर नंबरिंग करत असताना हे जे सब्स्टिट्युएंट्स असणारे आहेत या ला कमीत कमी नंबर येईल अशा पद्धतीने आपल्याला नंबरिंग करावं लागणार आहे म्हणजे तुम्ही इकडून इकडं जा किंवा इकडून इकडं जा कसंही आपण आता नंबरिंग दिलं समजा एक दोन तीन फोर फायू सिक्स सेवन हे एका पद्धतीने असेल इकडून नंबरिंग दिलं तर फर्स्ट ब्रांच जे असणार आहे सबस्टिट्युंट सो कार्बन दोन आहे त्यानंतर पाच वर आहे नंतर वर आहे इफ यू स्टार्ट फ्रॉम लेफ्ट टू राईट वन टू थ्री फोर फायू सिक्स अँड सेवन म्हणजे इथं सात कार्बन ऍटम्स असणारे आहेत आता इथं आपण इकडून नंबरिंग केलं तर ब्रांच सेकंड कार्बन ॲटमच प्रथम येते इकडून नंबरिंग केलं तर ब्रांच ही सेकंड कार्बन येते हो म्हणजे दोन्ही बाजूने इक्वल वर जर ब्रांच किंवा सबस्ट्युएंट असेल तर काय करायचं ते आपण इथं आता बघूया हा जो इकडून जर आपण केला तर दिस इज द फर्स्ट सबस्टिटुंट आणि इकडून नंबरिंग दिलं तर दिस इज फर्स्ट सबस्टेंट म्हणजे इक्वल नंबर येतोय आणि त्यामुळं मग एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो सेकंड सबस्टिट्युएंट असणारा आहे त्यालाही लोएस्ट नंबर येईल अशा पद्धतीनं नंबरिंग तुम्हाला करायचं आहे इकडून नंबरिंग केलं तर जो सेकंड सबस्टिट्युंट असणारे आहे इट इज प्रेझेंट ऑन फिफ्थ कार्बन ॲटम अँड इफ यू स्टार्ट नंबरिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इट इज प्रेझेंट ऑन कार्बन थ्री सो थ्री इज द लोएस्ट पॉसिबल नंबर सो दिस इज द करेक्ट वे दॅट इज फ्रॉम लेफ्ट टू राईट करेक्ट वे ऑफ नंबरिंग इज फ्रॉम लेफ्ट टू राईट असणार आहे राईट टू लेफ्ट हे रॉंग असणार आहे म्हणजे अशा पद्धतीनं नंबरिंग करताना या नियमावलीचा वापर करणं आवश्यक असणार आहे आता इथं आपण एक्झाम्पल बघूया हे तुम्हाला दिलेलं आहे स्ट्रक्चर एक दोन तीन चार पाच सहा सात सेवन कार्बन ॲटम्स असणारे आहेत परंतु या मध्ये आपण नंबरिंग करूया दोन थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन सो दिस इज हेप्टेन आपण म्हणूया बिकॉज ऑल बॉन्ड्स आर सिंगल बॉन्ड्स इथं कार्बन दोन वर सी एस थ्री ग्रुप आहे टू मिथाईल अँड कार्बन थ्री वर इथाईल ग्रुप आहे थ्री इथाईल म्हणजे या स्ट्रक्चरचं नाव लिहिताना तुमच्या लक्षात येईल की वन सबस्टिट्वेंट इज अ मिथाईल

अल्फाबेट्स मध्ये पहिल्यांदा येतं का नंतर येतं त्यावर आपण त्या पद्धतीनं नॉमेंक्लेचर करणं गरजेचं असणार आहे मिथाईल आणि इथाईल सो इन अल्फाबेटिकल ऑर्डरचा आपण जर विचार जर केला अल्फाबेट्स मध्ये तर ई कम्स फर्स्ट आणि त्यामुळं याचं नाव लिहित असताना आपल्याला या पद्धतीने लिहावं लागेल थ्री इथाईल टू मिथाईल हेप्टेन इथं बघा थ्री डॅश इथाईल हा डॅश जो असणारा इट इज कॉल्ड हायपन नंबर अँड नेम सेपरेटेड बाय पुटिंग नंबर नेम कुठं पण असू द्या सेपरेटेड बाय पुटिंग हायपन आणि हे जे सबस्टिट्युएंट असणारे आहे थ्री इथाइल टू मिथाईल दे आर प्रेफिक्स टू द रूट नेम हेप्ट त्याला आपण जोडलेला आहे आणि प्राइमरी सफिक्स जो असणारा आहे इट कंटेंट्स ऑ ग गिवन स्ट्रक्चर कंटेंट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड सो ए तो असणार आहे त्यामुळे करेक्ट आय यू पेस नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज अ थ्री डॅश इथाइन टू डॅश टू डॅश मिथाईन हेप्टेन या पद्धतीनं हे रुल्स तुम्हाला वापरायचे आहेत समजा हे स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं आहे पुन्हा एकदा बघा आता हे बघितलं तुमच्या लक्षात येईल की झालेलं आहे परंतु यामध्ये स्लाइड चेंज आहे काय तो आपण बघूया की दिस इज द सिलेक्टेड चेन वन टू थ्री फोर फायू सिक्स वन टू थ्री फोर फायू सिक्स कसे घेतलं तरी सेम त्यामध्ये काही फरक पडत नाहीये आता याला नंबरिंग करायचं आहे समजा आपण इकडून नंबरिंगला सुरुवात केली वन टू थ्री तीन कार्बन ऍटम प्रथम ब्रांच आहे अँड इफ यू स्टार्ट फ्रॉम राईट टू लेफ्ट वन टू थ्री सो देर इज अ ब्रांच ऍट पोजिशन थ्री तीन पोझिशनला कार्बनला पुन्हा एक ब्रांच असणार आहे म्हणजे दोन्हीकडून नंबरिंग जर आपण द्यायला सुरुवात केली तर तीन कार्बन ऍटमवर एक नंबर एकच एक सारखाच नंबर तुम्हाला दिसतोय मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल तर ते सबस्टिट्युएंट कोणते आहेत वन इज अ मिथाईल अँड सेकंड इज अ इथाईल सो अल्फाबेटला ऑर्डरचा विचार जर केला तर इ कम्स फर्स्ट सो द करेक्ट वे ऑफ नंबरिंग ऑफ दिस चेन इज फ्रॉम राईट टू लेफ्ट कारण ई पहिल्यांदा येतो अल्फाबेट्स मध्ये त्यामुळे इकडून नंबरिंग देणं योग्य असणार आहे हे नंबरिंग चुकीचं असणार आहे त्यामुळे यातले सबस्टिट्युएंट्स कोणते आहेत ते आपण एकत्र घेऊया त्यांच्या पोजिशन बघूया आता एक फोर मिथाईल इथं फोर फाईव्ह सिक्स फोर मिथाईल त्यानंतर थ्री इथाईल दीज आर द सबस्टिट्युएंट्स रूट नेम आपण बघूया यामध्ये एकूण नंबर ऑफ कार्बन ऍटम्स प्रेझेंट इन द सिलेक्टेड चेन वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सो सिक्स कार्बन ऍटम हेग्स इज द रूट नेम नाओ प्रायमरी सफिक्स जो असणार आहे ऑल गिवन ऑल किंवा स्ट्रक्चर कंटेन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि त्यामुळं एन ई हा आपणाला प्रायमरी सफिक्स वापरायचा आहे सो द करेक्ट आय पी सी नेम इज थ्री इथाईल फोर मिथाईल हेक्झेन थ्री इथाइल फोर मिथाईल हेक्झेन हे आता सांगितलं नंबर नेम आर सेपरेटेड बाय पुटिंग हायपन सपोज यू स्ट्रक्चर सिलेक्ट द चेन ऑफ कार्बन ऍटम्स कंटेनिंग मॅक्झिमम ब्रांचेस आपण निवडलेले काउंट द नंबर ऑफ कार्बन ऍटम्स इन द मेन चेन ऑर सिलेक्टेड चेन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन इट गिव्ह द नेम ऑफ इट गिव्ह द रूट नेम त्यामुळं सात आहेत त्यामुळं हेप्ट असणार आहे त्यानंतर यु हॅव टू नंबर दे सिलेक्टेड चेन कशा पद्धतीनं तर यु हॅव टू इंडिकेट द पोझिशन ऑफ ब्रांचेस अँड दे आर इंडिकेटेड बाय द लोएस्ट पॉसिबल नंबर कमीत कमी नंबर त्याला येणं गरजेचं आहे इकडून नंबरिंग आपण करूया एक दोन इकडून एक दोन परंतु सेकंड सबस्टिट्युएंट ला कमीत कमी नंबर येण्यासाठी इकडून नंबरिंग करणं योग्य असणार आहे मिथाईल 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 नाव युविल यू ऑब्झर्व दॅट असं तुम्हाला दिसेल की अरे यामध्ये तीन मिथाईल ग्रुप्स आहेत हे सगळे आयडेंटिकल आहेत मग आपण टू मिथाईल थ्री मिथाईल सिक्स मिथाईल हेप्टेन असं आपण लिहू शकतो का तर नाही मग तिथं एक नवीन रूल तुम्ही वापरणं आवश्यक असणार आहे वेन टू आर मोर आयडेंटिकल सबस्टिट्युएंट एक दिसणार आहे कोणते एक सारखे असतील वेन टू आर मोर आयडेंटिकल सबस्टिट्युएंट आर प्रेझेंट अन सिलेक्टेड चेन और पॅरेंट चेन देन प्रेफिक्स त्या जो सबस्टिट्युएंट असणार आहे त्याला तुम्ही प्रेफिक्स लावायचा आहे जो सबस्टिट्युएंट असणार आहे की दोन वेळा येतोय तीन वेळा येतोय त्याला तो, तो प्रेफिक्स लावणं गरजेचं आहे डाय यूज्ड वेन देर आर टू आयडेंटिकल ग्रुप्स किंवा सबस्ट्युएंट असणार आहे ट्राय फॉर थ्री आणि टेट्रा फॉर फोर म्हणजे चार वेळा एक सारखा येत असेल एकच सबस्ट्युएंट चार वेळा येतोय तर टेट्रा शब्द असणारा आहे अँड सॉन आर रिटर्न बिफोर द नेम ऑफ द सबस्टिट्युएंट मग आता आपण बघूया सबस्टिट्युएंटचे कोणते आहेत आणि त्यांचे नंबर्स आपण त्याला जोडून लिहूया टू डॅश मिथाईल थ्री डॅश मिथाईल सिक्स डॅश मिथाईल रूट नेम सेवन कार्बन आयटम हेप्ट प्रायमरी सफिक्स एनी इथं वापरायचं आहे सो द करेक्ट आय पी एस सी नेम इथं बघा आता दोन तीन सहा प्रत्येक कार्बन आयटमवर एक सारखा अलका ग्रुप आहे सो so टू थ्री सिक्स दे आर रिटर्न टुगेदर ते एकत्र लिहायचे नंबर अँड दे आर सेपरेटेड बाय पुटिंग काय कॉमा ते कॉमन सेपरेट करायचे आहेत पहा टू थ्री सिक्स कारण एकत्र लिहिणं गरजेचं आहे कार्बन दोन तीन वर एक आणि एकच ग्रुप मिथाईल आहे परंतु तो तीन वेळा येतोय त्यामुळं ट्राय मिथाईल हेप्टेन दिस इज द करेक्ट आयुपीएससी नेम म्हणजे यांचा नंबर तो प्रत्येकाला सेपरेट रिपीट न करता ते सगळे एकत्र घ्यायचे अँड दे आर सेपरेटेड बाय पुटिंग कॉमा कॉमनं ते सेपरेट करायचे आणि नंबर अँड नेम सेपरेटेड बाय पुटिंग हायपन या पद्धतीनं करेक्ट आयुपीएस सी नेम असणार आहे लक्षात राहील मला वाटतं हे या पद्धतीचा चार्ट हा निश्चित तुम्हाला कोणत्याही ऑर्गॅनिक स्ट्रक्चरला नॉमेंक्लेचर करताना उपयोगी पडणारा हे बघा इथं स्ट्रक्चर दिलेलं आहे इथं राहिलेल्या सगळे हे असं स्केलेटन दिलं असेल तर नाव युआर टू सॅटिस्फाय दे बॅलन्स सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे एक कार्बन इकडे एक जोडला म्हणजे प्रत्येक कार्बन आयटम ची संयुजा चार असणार आहे त्यामुळं सी एच थ्री इथं सी एच टू इथं परत सी एच सी एच टू सी एच थ्री इथं सी एच सी एच थ्री आणि सी एस थ्री त्याप्रमाणे युआर टू सॅटिस्फाय द बॅलन्स ऑफ कार्बन ऍटम बाय पुटिंग हायड्रोजन ऍटम्स बरोबर आहे मग रेड कलर मध्ये जे कार्बन दिसत आहेत ती सिलेक्टेड चेन किंवा मेन चेन आहे पॅरेंट चेन आणि इथं हा एक सबस्टिट्युएंट असणार आहे पण नियम काय सांगतो सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ऍटम्स कंटेनिंग मॅक्झिमम ऑफ ब्रांचेस ऑर सबस्टिट्युएंट इथं आपण बघूया रेड कलर मध्ये कार्बन जे इंडिकेट केलेत ती मेन पॅरंट चेन असणारी इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की सी एच टू सी एस थ्री दिस इज वन सबस्टिट्युएंट अँड सी एस थ्री इज अनादर सबस्टिंट दोन आहेत म्हणजे अशी चेन निवडली तर एक सबस्टिट्युएंट अशी चेन निवडली तर दोन सबस्टिट्युएंट किंवा अन्य वेगळ्या पद्धतीनं विद्यार्थी निवडू शकतो पहा याही पद्धतीनं चेन निवडली तरी दोन सबस्टिट्युएंट असणार आहेत वन इज अ मिथाइल अँड सेकंड इज इथे म्हणजे ही निवडलेली पॅरेंट चेन आणि इथं निवडलेले पॅरेंट चेन आयडेंटिकल आहेत हे तुमच्या लक्षामध्ये आलेलं असणार आहे त्यामुळे या पद्धतीने चेन निवडणं हे चुकीचं असणार आहे याला नंबरिंग करूया वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे दोन वर मिथायल आहे तीन वर इथायला असणार आहे आणि रूट नेम मध्ये पाच सिलेक्टेड चेन मध्ये पाच कार्बन आहेत त्यामुळं पेंट असणार आहे त्यामुळे सबसिट्वेंट्स बघूया टू डॅश मिथाईल थ्री डॅश इथाईल रूट नेम नंबर ऑफ कार्बन ऍटम्स प्रेझेंट इन पॅरेंट चेन फाईव्ह पेंट प्रायमरी सफिक्स सिंगल बॉन्ड असणार आहे एन इ हे सगळं एकत्र जोडायचं इथं युआ टू फॉलो द अल्फाबेटिकल ऑर्डरचा वापर करायचा इथाईल आणि मिथाईल दोन वेगळे फं अल्काइल ग्रुप्स असणारे आहेत त्यामुळं थ्री इथाईल टू मिथाईल पेन्टेन इज द करेक्ट आयोपेस इन नेम ऑफ दिस स्ट्रक्चर मग ह्या स्ट्रक्चरचा असेल किंवा या स्ट्रक्चरचं दोन्हीचं एकच नाव असणार आहे हे जे असणार आहे हे स्ट्रक्चर जे तुम्हाला दिलेलं आहे हे स्ट्रक्चर दिलं तर तुमच्या लक्षात येईल की खूपच कॉम्प्लिकेटेड आहे पण ते तसं नाही आहे प्रत्येक वेळी एक लक्षात ठेवायचं की जास्तीत जास्त कार्बन आयटम असणारे आणि जास्तीत जास्त ब्रांचेस येणारी चेन आपल्याला निवडायची आहे दिस इज द बेसिक रूल म्हणजे हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचंच मग त्यामध्ये अन्य गोष्टी अन्य किती फंक्शन ग्रुप इतर असू द्या कोणतेही असू द्या पण पहिल्यांदा काय करायचं आहे तर मॅक्झिमम कार्बन ऍटम सलग कार्बन ऍटम सरळ चैन मध्ये आणि ब्रांचेसची संख्या किंवा सबस्टंट संख्या जास्त हे लक्षातच ठेवायचं आहे तर इथं आपण बघूया एक दोन तीन चार पाच किंवा एक दोन तीन चार पाच कसंही निवडलं तर मॅक्झिमम किंवा एक दोन तीन चार पाच कसंही निवडलं तर पाचच कार्बन आयटम आहेत मॅक्झिमम असणार आहेत फक्त प्रश्न असा आहे की ब्रांचेसची संख्या जास्त असणारी सरळ चेन निवडणं ही आपण अशी निवडले पा एक हा ही अशी या पद्धतीने निवडली आहे म्हणजे इथं एक दोन तीन चार ब्रांचेस आपल्याला दिसत आहेत चार सबस्टिट्युएंट याच्यामध्ये असणारे आहेत म्हणजे मॅक्झिमम सबस्टिट्युएंटची संख्या इथं आपल्याला येते नाव युआर टू नंबर सिलेक्टेड चेन या निवडलेल्या चेनला नंबरिंग करायचं आहे नंबरिंग करताना तुमच्या लक्षामध्ये येईल आता की इकडून नंबरिंग केलं तर दोन कार्बन वर दोन अल्काइल ग्रुप्स आहेत आणि इकडून नंबरिंग केलं तर देर इज अ वन ब्रांच त्यामुळं करेक्ट वे ऑफ नंबरिंग हे एक दोन थ्री फोर फाईव्ह या पद्धतीनं करणं गरजेचं आहे म्हणजे इथं दोन वर दोन सारखे इथं इथं चार वर एक आहे म्हणजे तीन आयडेंटिकल ग्रुप्स आहेत टू टू वेन टू आयडेंटिकल ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन द सेम कार्बन तो तोही नंबर एकत्र तुम्हाला करायचा आहे पुन्हा कॉमन सेपरेट करायचा आहे बघूया आता याचा करेक्ट नेम काय पहा थ्री इथाईल हा थ्री इथाईल टू टू दोन इथं एकाच कार्बन वर दोन आहेत आणि चार वर एक मिथाईल आहे त्यामुळं थ्री इथाइल टू टू फोर ट्राय ट्रायमिथाईल पेंटेन इज द करेक्ट आय यू पी एस नेम ऑफ दिस स्ट्रक्चर नाव विल डिस्कस अबाउट कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट म्हणजे जी कॉम्प्लेक्स आहेत की ज्यांचं अल्काइल ग्रुपचं नाव देणं अवघड आहे अशांच्या बाबतीमध्ये काय डिमॉल आहे त्याचा उल्लेख पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अगदी शेवटच्या शेवटी केलेला आहे तुम्हाला आठवत असेल पहा सपोज यू आर गिव्हन दिस इज दिस स्ट्रक्चर आणि आज टू राईट द आय पेस इन नेम ऑफ दिस गिव्हन स्ट्रक्चर आता हे पाहिल्यानंतर थोडस कॉम्प्लिकेटेड आहे असं वाटू शकतं पण एखादा विद्यार्थी काय करेल वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट अशी ब्रांच निवडली तर वन टू थ्री फोर सबसिट आले बरोबर आहे पण वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन दुसरा विद्यार्थी या पद्धतीने करेल म्हणजे इकडं कार्बनची संख्या कमी आहे आणि इकडं कार्बनची संख्या जास्त आहे पण त्यावेळेस इथं हा हे दोन सबस्टिट्युएंट्स आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे सिलेक्ट चेन करताना मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन ऍटम्स यायला पाहिजेत आणि सबस्टिट्युएंटची संख्या पण जास्त यायला पाहिजे पण इथं मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन ऍटम्स वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट नाईन म्हणजे नोनेन तो असणारा आहे इकडून गेलो तर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट ऑक्टेनच असणारा आहे त्यामुळं ही चेन या पद्धतीनं निवडणं गरज वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन इकडून का दिलं नाही नंबरिंग तर वन टू थ्री फोर फाईव्ह कार्बन ॲटमवर ब्रांच येते आणि क्लोज इकडून येणार आहे ते पहिल्यांदा इथं लोएस्ट पॉसिबल नंबर ए आता इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की देर आर टू ब्रांचेस वन इज ॲट कार्बन फोर दॅट इज द मिथाईल अँड ॲट कार्बन फाईव्ह देर इज अ एक अल्काइल ग्रुप की जो कॉम्प्लेक्स असणारा आहे आणि मग अशा वेळेस काय करायचं रूल लक्षात घ्या मागे एक्सप्लेन केलाय हा कार्बन दिस कार्बन इज डायरेक्ट अटॅच टू द कार्बन ऑफ चेन दिस इज कॉल्ड ए पॉइंट ऑफ अटॅचमेंट मग जो कार्बन ऍटम थेट मेन चेनच्या कार्बन ऍटमला जोडलेला असणार आहे इज ऑलवेज इंडिकेटेड बाय नंबर वन आणि मग त्या कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट मध्ये जास्तीत जास्त कार्बन ॲटम जिथं तुम्हाला पाहायला मिळते तिकडं नंबरिंग तुम्ही किंवा त्या पद्धतीनं नंबरिंग करायचं वन टू थ्री थ्री कार्बन ऍटम दिसतायत पहा इकडं केलं तर दोनच दिसतील पण इकडं केलं तर तीन प्रोपेन नाव ए रिप्लेस बाय वाईल प्रोपाईल तयार होईल बट यू विल फाइंड कार्बन वन देर आर टू सबस्टिट्युएंट टू यु हाईट नंबर सेपरेटेड बाय कॉमा डॅश प्रोपाईल म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स सबस्टिट्युंट असणार आहे ऑलवेज रिटर्न इन ब्रॅकेट तो ब्रॅकेटमध्ये इनक्लोज स्वरूपामध्ये बंदिस्त स्वरूपामध्ये करणं गरजेचं आहे त्यामुळे याचा एन नेम आपण बघूया फोर मिथाईल फायू पोझिशनला हे कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट असणार आहे त्यामुळं फायू इन ब्रॅकेट वन वन डाय मिथाईल प्रोपेन अल्काइल रेडिकल आहे त्यामुळे ए रिप्लेस बाय वाईल प्रोपाईल ब्रॅकेट कम्प्लीट आणि इन ऑल देअर आर नाईन कार्बन ऍटम सो नोन अँड ऑल दिस स्ट्रक्चर कंटेन सिंगल बॉन्ड सो ए दिस इज द करेक्ट स्ट्रक्चर करेक्ट यूपीएससी नेम नाव द फंक्शन ग्रुप्स विच आर इंडिकेटेड बाय प्रेफिक्स ओनली म्हणजे फक्त प्रेफिक्सेस आहेत त्यांचाच इथं उल्लेख आपण करणार आहोत आणि हे झाल्यानंतर मग आपण इथं थांबणार आहोत याचा सराव तुम्हाला घरी करायचा आहे हे पहा यातला अल्काइल ग्रुप आपला झालेला आहे आता हॅलो असेल क्लोरोब्रोमो आयडो इथॉक्सी असेल तर एन ओ टू नायट्रो ग्रुप असेल तर हे एवढेच म्हणून आहेत हे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत किंवा पुढे येणारे आहेत हे लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे फॉर एक्झाम्पल सी एस थ्री सी एच टू सी एच टू सी एम फर्स्ट रूल सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ऍटम्स कंटेनिंग फंक्शनल ग्रुप म्हणजे फंक्शन ग्रुप मस्ट मस्ट इन्क्लूड द सिलेक्टेड चेन ऑर पॅरेंट चेन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्या कार्बन ॲटमला फंक्शन ग्रुप जोडलेला असणार आहे तो त्या सिलेक्टेड चेन मध्ये कार्बन येणं आवश्यक असणार आहे त्यामुळं इथं ही चेन सिलेक्ट केली नाव काउंट द नंबर ऑफ कार्बन एटम्स इन द सिलेक्टेड चेन वन टू थ्री इट गिव्स द रूट नेम थ्री म्हटल्यानंतर काय असणार आहे प्रोप बरोबर आहे नाव युआर टू इंडिकेट द पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप अँड द पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप इन द मेन चेन इज आर सिलेक्टेड चेन इज ऑल्वेज इंडिकेटेड बाय द लोएस्ट पॉसिबल नंबर म्हणजे इथं तुम्हाला काय करायचं ही जी चेन तुम्ही निवडलेली असणारी त्या चेनला नंबरिंग करायचं आहे अशा पद्धतीनं करा की ज्या कार्बन आयटमला फंक्शनल ग्रुप जोडलाय त्या कार्बन आयटमला कमीत कमी नंबर येणं गरजेचं आहे म्हणून आपण नंबरिंग कशा कर पद्धतीनं करायचं आहे वन टू थ्री इकडून करायचं आहे त्यामुळे करेक्ट सी नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज अ वन क्लोरो प्रोपेन फर्स्ट कार्बन ऍटमला हा क्लोरो आहे त्यामुळे वन क्लोरो प्रोपेन नेक्स्ट सी दिस स्ट्रक्चर बघा प्रयत्न करा सोपा आहे एक दोन तीन चार ब्यूट रूट नेम असणार आहे इथं बी आर आहे म्हणजे ब्रोमो आहे पण याला या कार्बनला कमीत कमी नंबरिंग द्यायचा आहे वन टू थ्री आणि वन टू थ्री फोर इकडून जर नंबरिंग दिलं राईट टू लेफ्ट दोन कार्बन येतो इकडून लेफ्ट टू राईट केलं तर तीन कार्बन येतो सो लोएस्ट पॉसिबल नंबर इज अ टू सो द करेक्ट आय पीस नेम ऑफ स्ट्रक्चर इज अ टू ब्रोमो ब्युटेन नेक्स्ट हे झालं हॅलोच्या बाबतीमध्ये कुठलंही असेल समजा दोन हॅलोजन असतील हॅलो ग्रुप बी आर असतील तर डाय हा प्रेफिक्स तुम्हाला वापरायचं आहे बाकीचे निमोली आहेच इथं अल्कॉक्सिक ग्रुपचा आपण इथं विचार करतोय जो प्रेफिक्स म्हणून वापरलाय इथं एक थोडस लक्षात घ्या इथं ऑक्सिजनच्या एका बाजूला वन एका बाजूला मिथाईल ग्रुप आहे आणि दुसऱ्या बाजूला कार्बनची संख्या तीन आहे असणारा तो प्रोपायल आहे किंवा एन प्रोपाईल आपण म्हणूया प्रोपाईल आहे आणि हा मिथाईल मग इथं आयुपेसी नॉमेन क्लेचरमध्ये ज्या का ज्या अल्काइल ग्रुपमध्ये कार्बनची संख्या जास्त आहे तो पॅरेंट अल्केन म्हणून इथं विचारात घ्यायचा आहे आणि राहिलेला भाग हो हा कन्सिडर्ड ॲज अ ओ आर दॅट इज द अल्कॉक्सी ग्रुप म्हणजे इथं लोअर अल्काइल ग्रुप हा ऑक्सिजनला जोडला कार्बनची संख्या एक आहे त्यामुळं मिथेन रिप्लेस एनी ऑफ मिथेन बाय ऑक्सी मिथॉक्सी त्यामुळं एक दोन तीन फर्स्ट कार्बन आयटमला तो जोडलाय त्यामुळं त्यामुळे करेक्ट आयुपीएसी नेम इज अ वन मिथॉक्सी प्रोपेन इथ पाच तुम्हाला दिसते मध्ये जोडलेला आहे वन टू थ्री फोर ब्युट ब्युटेन आणि हा पण मिथॉक्सिस ग्रुप आहे बट अटॅच टू सेकंड कार्बन ऍटम त्यामुळे याचं नाव आहे टू मिथॉक्सी ब्युटेन नाओ एनओ प्रेफिक्स ऑलवेज यूज्ड ॲज अ प्रेफिक्स तो सफिक्स म्हणून नाही तर याचं नाव काय असणार आहे मग हे सगळे रूल अप्लिकेबल जे यापूर्वी केले तेच इथं असणार आहेत वन नायट्रो प्रोपेन वन नायट्रो प्रोपेन किंवा इथं पा दोन कार्बन ऍटमला हे नोट आहे हो त्यामुळं टू नायट्रो प्रोपेन म्हणजे या पद्धतीनं तुम्ही सराव करणं आवश्यक असणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चित तुम्हाला वाटेल की आणखीन आपल्याला यामध्ये वेगळ्या स्ट्रक्चरची नावं कशी देता येईल याचा सराव तुम्ही स्वतःहून करणं अपेक्षित असणार आहे जितका सराव तुम्ही करत राहाल तेवढं तुम्हाला सहज लक्षामध्ये राहू शकेल आपण इथं थांबूया धन्यवाद